क्षेत्र कोणतंही असो, अपार कष्ट, बुद्धिमत्ता आणि त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास असला की उत्तुंग यश साध्य करता येतं आणि एखाद्या ध्येयासाठी संघर्ष केला तर निश्चितच तुमचं यश सिंहगर्जना करतं. अशाच प्रकारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला गुणात्मक आणि व्यवसायाच्या दृष्टीनं देशातील अग्रेसर बँक बनवण्याचं ध्येय, उराशी बाळगून त्याकडे गतिमान वाटचाल करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सहकार क्षेत्रातील युवा, कुशल नेतृत्व म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी. मनीष तळवी यांचं सक्षम नेतृत्व, अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, बुद्धिमत्ता आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक 6,000 कोटी व्यवसायाचा टप्पा गाठण्याच्या अगदी समीप पोहोचली आहे. 6,500 कोटी व्यवसायाचा टप्पा ओलांडून जिल्हा बँकेनं इतिहास रचला आणि आता सहकार क्षेत्रात राज्यात 3 बँकांच्या रांगेत असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक देशात गरुड भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. अध्यक्ष मनीष तळवी यांच्या नेतृत्वाखाली ही देदीप्यमान वाटचाल सुरू असून 2 ऑगस्टला मनीष तळवी यांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांची ही सुरू असलेली यशस्वी कारकीर्द आणि त्यांच्या एकूणच वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश होत. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. अशाच प्रकारे अनेक संकटांना, अनेक अडथळ्यांना आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत शांततेत बाजूला करून मनीष तळवी यांनी स्वकर्तृत्वावर आपलं साम्राज्य निर्माण केलं. सहकार क्षेत्रात विकासाची दूरदृष्टी ठेवून मनीष तळवी जिल्हा बँक देशपातळीवर सहकार क्षेत्रात नावलौकिक करेल यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या यशाची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसते. त्या संपूर्ण वाटचालीत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत ते राणे कुटुंबीय. खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि विशेष म्हणजे आमदार नितेश राणे यांची भक्कम साथ मनीष तळवी यांना नेहमीच मिळत आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणून मनीष तळवी यांची विशेष ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी 13 जानेवारी 2022 मनीष तळवी विराजमान झाले आणि अवघ्या 1 वर्षात जिल्हा बँकेच्या ठेवीत तब्बल 321 कोटींची वाढ झाली. नुकताच या वर्षी जिल्हा बँकेनं 5,767 कोटी इतका व्यवसायाचा टप्पा गाठला. चालू आर्थिक वर्षात 552 कोटी एवढी व्यवसायात वाढ झालेली असून जिल्हा बँक आता 6,000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे घोडदौड करते. इतकंच नव्हे तर जिल्हा बँक गुणात्मक दृष्टीनं जिल्ह्यात नंबर 1 वर नेण्यासाठी मनीष तळवी मेहनत घेत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्हा बँकेनं आपली शेतकऱ्यांची बँक या ओळखीबरोबरच आता डिजिटल जिल्हा बँक अशी नवी ओळख निर्माण केली आहे. डिजिटल व्यवहार, विकास संस्था सक्षमीकरण, लघु उद्योगांना चालना, नव उद्योजकांना भक्कम साथ देणारी जिल्हा बँक महाराष्ट्रात अग्रेसर ठरली आहे. मनीष तळवी यांची अभ्यास वृत्ती, सहकार क्षेत्रात आजपर्यंत केलेली वाटचाल पाहता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं तसेच बँकेला नंबर 1 बनवण्यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तमोत्तम बँकिंग सेवा जिल्हा बँक देते. डिजिटल बँकिंग बरोबर शेती, शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी शेळीपालन, पोल्ट्री फार्म, पशुधन, वराहपालन
बायोगॅस गोठा बांधणी पडीक जमिनीवर लागवड होऊन ओलिता खाली क्षेत्र आणण्यासाठी स्वतंत्र कर्ज योजना शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून इथला शेतकरी उभा राहावा असं ध्येय उराश बाळगून मनीष दैवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे. छोटे व्यवसाय महिला गटांसाठी मायक्रो फायनान्स उपलब्ध करणं बँकिंग सेवा जिल्हा बँकेच्या रिक्त जागांवर कर्मचारी भरती नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी सवलती असे अनेक संकल्प सत्यात उतरवत जिल्हा बँक गतिमान वाटचाल करते. सहकार हा मनीष तळवी यांचा अत्यंत आवडीचा विषय. विविध विकास संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं विणलंय. सहकारातील निवडणुका या खुल्या मैदानातील निवडणुका नसतात. त्यात कागदोपत्री पूर्तता आणि सहकारातील जटिल कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यात मनीष तळवी यांचा हातखंड आहे. गाव तालुका जिल्हा स्तरावरील सामाजिक कार्यात त्यांच्या असलेल्या सहभागामुळे पक्ष संघटना वाढीसाठी अधिक बळही मिळाले. जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर भाजप पक्ष आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावत सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी वेळोवेळी घेतले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विकास संस्था सक्षम होऊन कर्ज वाटप आणि वसुली या सर्वच बाबतीत त्या आघाडीवर राहिल्या पाहिजेत असं त्यांचं ठाम मत आहे. जिल्ह्यातील विकास संस्थांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असून केंद्र शासनाच्या सहयोगातून जिल्ह्यातील विकास संस्थांचे 100% संगणकीकरण करण्याचं काम गतिमान सुरू आहे. जिल्हा बँकेची सूत्र हाती घेतल्यापासून दरवर्षी ते विकास संस्थांसाठी तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन त्यांना प्रोत्साहित करतात. याच विकास संस्थांच्या माध्यमातून गावागावात बँकिंग सुविधा शेतकरी वर्गाला मिळाव्यात यासाठी संस्थांना मायक्रो ATM सुविधा त्यांनी सुरू केली. संस्थांच्या कर्ज वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी बँक आणि संस्था पातळीवर 100% कर्ज वसुली केलेल्या संस्थांचा सत्कार करत आर्थिक मदत देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मनीष तळवी सातत्यानं प्रयत्न करतात. दुग्ध क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करताना पुढील काही वर्षात दूध उत्पादन 1,00,000 लिटर इतकं करण्याचं ध्येय ठेवून मनीष तळवी काम करतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या पटलावर सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांसाठी आश्वासक चेहरा म्हणून सध्या जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्याकडे पाहिलं जातं. नवनवीन संकल्पना राबवित नवनवीन उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम बँकेनं केलं. सहकार क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र हे दोन वेगवेगळे विषय. ज्या हेतूनं जिल्हा बँकेची बीज रोवली त्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मनीष तळवी आपल्या कार्यकौशल पद्धतीनं सर्व संचालक मंडळ यांचे वेळोवेळी सहकार्य घेत सहकार क्षेत्रात एक वेगळी भरारी घेतली आहे. मनीष तळवी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला बँक अनेक यशाची शिखर गाठेल आणि जिल्ह्यातील सामान्य शेतकरी हा निश्चितच आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल यात शंका नाही. जिल्हा बँकेच्या या साऱ्या यशात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांचा सिंहाचा वाटा असेल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बळीराजा आणि उद्योग व्यावसायिक यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं समृद्धी आणू पाहणाऱ्या आणि जिल्हा बँक गुणात्मक दृष्टीनं देशात नंबर वन बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मनीष तळवी यांना कोकण सात परिवाराकडून वाढदिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन माननीय श्री मनीष तळवी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सुशांत पाटील चेअरमन शिवनेरी शुगर्स लिमिटेड. सर्व अधिकारी कर्मचारी वृंद शिवनेरी शुगर्स लिमिटेड जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय श्री मनीषजी प्रकाश दळवी साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सीताराम आणि धनश्री परिवार.